जगातल्या प्रत्येक वडिलांना असं वाटतं की आपल्या मुलीनं सुखी राहावं, आनंदी राहावं, समाधानी राहावं, तिचा सुखाचा संसार व्हावा, आणि याच्यासाठी प्रत्येक वडील झटत असतात. त्यासाठी ते रात्रंदिवस काम करत असतात, कष्ट करत असतात, पण त्यांच्या मनात एवढीच तळमळ असते की माझ्या मुलीचं कल्याण व्हावं. आणि असेच एक वडील होते बीडमध्ये, ज्यांनासुद्धा असंच वाटत होतं की आपल्या मुलीचं भलं व्हावं, कल्याण व्हावं, पण याच भावनेमुळे त्यांचा कशा पद्धतीनं घात झाला, त्यांची कशी हत्या करण्यात आली होती, ते आपल्याला पाहायचं आहे आजच्या या भागामध्ये. आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे बीडला. बीड जिल्ह्यामधला परळी तालुका आहे आणि त्या ठिकाणचं कवडगाव घोडा नावाचं एक छोटंसं गाव आहे. तर या गावामध्ये राहत आहेत सुदाम नामदेव देवकते. त्यांचं वय आहे साधारणपणे 60 वर्षाचं आणि त्यांच्याबरोबर ती त्यांच्या पत्नी आहेत आणि त्यांना एक मुलगा आहे, तो आता 10 वर्षाचा आहे आणि त्यांच्या 2 विवाहित मुली आहेत. अशा पद्धतीचा हा त्यांचा संसार आहे. आता यांच्या ज्या 2 मुली होत्या त्याच्यापैकी एक मुलगी जी आहे ती त्यांच्याकडेच पाठीमागच्या काही 10-11 वर्षापासून राहते आहे. आता या मुलीचा अगोदर विवाह झाला होता, लग्न झालं होतं 10-12 वर्षापूर्वी, पण काही दिवसामध्ये तिच्या पतीचं आणि तिचं काही पटलं नाही आणि त्याच्यानंतर तिने पतीला माहेर सासरला वगैरे सोडलं आणि ती आता माहेरला येऊन राहते आहे. तर बघा, आता सुदाम नामदेव देवकते यांचं वय 60 वर्षाचं असूनसुद्धा ते या वयातसुद्धा काम करतायत, कामाला जात आहेत, कारण त्या घरामध्ये एक म्हणजे कमावणारी व्यक्ती म्हणून तेच आहेत, एक जबाबदार व्यक्ती म्हणून तेच आहेत. आता या गावामध्ये एक बागायतदार आहेत, एक धार्मिक वृत्तीचे व्यक्ती आहेत, ज्यांचं नाव आहे माणिक भगवान कोळेकर. तर साधारणपणे 1 वर्षापासून या कोळेकर यांच्याकडे हे जे सुदाम आहेत ते सालगडी म्हणून काम करतायत. आता सालगडी म्हणजे काय असतं, तर जी व्यक्ती आपण कसं म्हणतो एक रोजाने पगार मिळतो किंवा महिन्याने पगार मिळतो, त्या पद्धतीनं वर्षानं पगार मिळतो, म्हणजे मध्ये टप्पे होतात, पण त्या वर्षानं मिळणारा पगार म्हणजे सालगडी, एका वर्षासाठी कामाला असणं म्हणजे साल म्हणजे वर्ष, गडी म्हणजे कामगार, तर सालगडी अशा पद्धतीनं. तर आता हे सुदाम जे आहेत ते कोळेकर यांच्याकडे वर्षापासून काम करतायत. आता यांच्यामध्ये एक शिरस्ता होता की दिवसभर काम करायचं, म्हणजे हे सुदाम दिवसभर काम करायचे आणि संध्याकाळी सुदाम आणि त्यांचे मालक कोळेकर हे दोघं जण शेतामध्ये झोपायला जायचे. आता तारीख आहे 2 मार्च 2019 आणि आज त्या दिवशी आहे विजया एकादशी आणि नेहमीप्रमाणे आता दिवसभर उपवास आहे आणि नंतर आता संध्याकाळी रात्रीच्या वेळी हे मालक आणि त्यांच्याबरोबरती हे सुदाम हे दोघंजण आता त्या शेतामध्ये गेलेले आहेत, रात्रीच्या वेळी गेलेत आणि झोपायला गेले, पण त्यावेळेसच काय होतं नेमकी एकादशी आणि बाजूच्या ठिकाणी काही अंतरावरती तिथं भजनाचा कार्यक्रम होता. आता हे जे मालक आहेत ते प्रचंड म्हणजे धार्मिक होते, देवाधर्माची आवड होती, भजनाची आवड होती, त्यामुळे मग मालक म्हटलं की मी भजनाला जाऊन येतो, तू इथं थांब झोप. त्यानंतर सुदाम त्या ठिकाणी झोपलेले आहेत आणि मालक जे आहेत ते भजनाला निघून गेलेत. नंतर त्यांचं भजन झालं आणि परत माघारी आले. माघारी आले तर त्यांनी बघितलं की ज्या ठिकाणी सुदाम हे झोपले होते कोणच नाही आहे, सुदाम गायब झालेत. पण दुसऱ्या क्षणी त्यांनी पाहिलं की त्या ठिकाणी रक्ताचे डाग पडलेले आहेत. आता मात्र यांना भीती वाटायला लागली की रक्त इथून आलं कुठं. त्यानंतर मग यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली की बाबा काहीतरी घातपात झाला आहे असं त्यांना वाटलं. त्यानंतर आजूबाजूचे लोक आले, त्यांनीसुद्धा हे सगळं बघितलं. त्यानंतर मग त्यांनी इकडं तिकडं शोधायला सुरुवात केली, सुदाम यांना आवाज द्यायला सुरुवात केली, पण कोणताही प्रत्युत्तर मिळत नव्हतं. त्यानंतर मग सगळीकडे त्यांनी शोधलं तर त्या बाजूलाच एक विहीर होती, तर त्या विहिरीच्या बाजूला गेले ते, तर त्या ठिकाणी त्यांनी सुदाम यांचे बूट बघितले. आता परत मनामध्ये शंका आली, आता ही रात्रीची वेळ आहे तर मग त्या ठिकाणी काय बॅटरी मोबाईल वगैरे वापरून बघत असतील, तर मग त्यांनी विहिरीत पाहिलं तर त्या ठिकाणी एक मृतदेह होता. आता मृतदेह पाहिल्यानंतर मग परत गोंधळ झालेला आहे. त्याच्यानंतर शिरसाळा पोलिसांना फोन करण्यात आला आहे आणि आता पोलीस घटनास्थळी पोहोचलेत. त्यानंतर पोलिसांच्या आणि ग्रामस्थांच्या सहकार्यानं तो जो मृतदेह आहे तो बाहेर काढण्यात आला. त्यावेळेस त्या मृतदेहाच्या डोक्यावरती काहीतरी जड वस्तूनं हल्ला करण्यात आलेला आहे, वार करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर यांना ठार करण्यात आलेलं आहे असं प्रथमदर्शनी जाणवत होतं. त्यानंतर हा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी परळीला पाठवण्यात आला आणि पोलिसांनी पंचनामा केला. त्यावेळेस पोलिसांना असा कोणताही पुरावा सापडला नव्हता की ज्या पुराव्याच्या माध्यमातून आपण त्या गुन्हेगारापर्यंत पोहोचू शकू.
शिवाय त्या ठिकाणची जी जनावरं होती ती जनावरं सुद्धा सोडण्यात आलेली होती. कदाचित या खुनाच्या पाठीमागे चोरीचा उद्देश असावा, चोर या ठिकाणी चोरी करायला आला आणि त्यानं जनावरं घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला आहे असं सुरुवातीला वाटत होतं. पण ज्यावेळेस पोलिसांनी अधिक तपास केला त्यावेळेस मात्र त्यांना कळलं की बाबा चोरी काहीच चोरीला गेलेलं नाही, त्यामुळे आता हा जो गुन्हा आहे किंवा हा जो खून आहे तो चोरीच्या उद्देशाने झालेला नाही हे या ठिकाणी स्पष्ट होतं. आता पोलिसांनी त्या कोळेकर यांनी जी फिर्याद दिलेली आहे त्यानुसार कलम 302 आणि 201 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. आणि आता या तपासाच्या दरम्यान पोलीस ज्यावेळेस सुदाम यांच्या घरी गेले त्यावेळेस त्यांची ती जी मुलगी होती विवाहित मुलगी जी तिथं राहत होती तर ती मुलगी पोलिसांशी अत्यंत उद्धटपणे बोललेली आहे असं माध्यमांमध्ये आलेलं आहे. तर आमची आता ह्याच्याबद्दल म्हणजे आता त्यांनी सांगितलं बाबा असं असं खून झालेलं आहे मारण्यात आलं आहे वगैरे, तर असं उत्तर आलं समोरून की आमची अशाबद्दलची काही तक्रार नाही आहे, ते जे प्रेत आहे ते प्रेत आमच्या ताब्यात द्या अशा आशयाचं माध्यमांमध्ये आलेलं आहे. आता पोलिसांना या गोष्टीचं आश्चर्य वाटलं, घरातली व्यक्ती अशा पद्धतीनं गेलेली आहे आणि हे म्हणतात की प्रेत आमच्या ताब्यात द्या. त्यानंतर मग पोलिसांना या व्यक्तींचा संशय यायला लागला आणि मग पोलिसांनी गुप्त माहिती गोपनीय माहिती जी आहे ती काढायला सुरुवात केलेली आहे. आणि साधारणपणे गुन्हा घडल्यानंतर 24 तासाच्या आत पोलिसांनी अंकुश महादेव कोळेकर हा 26 वर्षाचा तरुण आहे त्याला अटक केलेली आहे. आता अटक केल्यानंतर चौकशी करायला सुरुवात झाली त्यावेळेस मग त्यांना सांगितलं म्हटलं माझा आणि सुदाम यांचा काही संबंध नाही आहे, त्यानंतर मला हे माहीत नाही आहे वगैरे वगैरे अशा पद्धतीनं त्यानं ते सांगितलं. आता पोलिसांनी अगोदरच गोपनीय माहिती काढलेली होती, त्यानंतर यांचा CDR काढलेला होता, अंतर्गत ज्या ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या पोलिसांना माहीत होत्या, त्यामुळे पोलिसांनी याला पोलिसी खाक्या दाखवला आणि त्याच्यानंतर मग त्यानं कबूल केलं की ही हत्या मी केलेली आहे. पण सगळ्यात मोठा प्रश्न होता की तो हत्या का केलेली आहे. तर सुदाम देवकते यांना 2 मुली आहेत, एक जे विवाह झालेलं आहे पण ती माहेरी राहते आहे. आता इथं ही जी सुकन्या आहे त्यांची जी त्यांच्याबरोबर ती राहते आहे, तर त्या सुकन्याचं गावामध्येच राहणारा एक तरुण आहे ज्याचं लग्न झालेलं आहे त्याचं नाव आहे अंकुश कोळेकर, याच्याबरोबर ती तिचे संबंध होते आणि हे संबंध 5-6 वर्षापासून असे चाललेले आहेत. आता इकडं वडिलांना मुलीची काळजी होती की माझ्या मुलीनं आता एकतर तिनं पतीपासून विभक्त झालेली आहे, पतीला सोडलेलं आहे आणि आता ती इथं एकटी राहते आहे, आम्ही किती दिवस पुरणार आहे, आम्ही आता वयोवृद्ध झालेलो आहोत, आता 50-60 वय झालेलं आहे आणि मुलीला किती दिवस आपण सांभाळणार, त्यापेक्षा त्या मुलीचा सुखानं संसार व्हावा, तिला तिचं लग्न करून द्यावं आणि तिला म्हणजे तिचं जीवन सुरळीत करावं असं त्या वडिलांना वाटत होतं. आणि घरामध्ये तरुण मुलगी असणं म्हणजे बापाला किती काळजी असते, त्यामुळे मग त्यांनी त्या मुलीच्या लग्नाला मुलगा बघायला सुरुवात केली आणि जवळच्याच गावचा एक मुलगा होता तो यांना आवडला, हे त्यांना आवडले, एकमेकांची आवडाआवडी झाली आणि त्याच्यानंतर हे लग्न ठरलं. आता ही जी विवाहित मुलगी होती ती सुद्धा लग्नाला तयार झालेली आहे, पण ही बातमी तिच्या प्रियकराला कळली, अंकुशला कळली. आता तो मात्र कासावीस झालेला आहे, त्याला दुःख वाटायला लागलंय, त्रास वाटायला लागलाय की आपली आता प्रियसी आपल्यापासून दूर जाणार आहे आणि म्हणून त्यानं लग्नाला विरोध करायला सुरुवात केलेली आहे. एवढंच नाही तर त्यानं तिच्या होणाऱ्या भावी पतीला सुद्धा फोन केलेला आहे आणि त्याला सुद्धा धमकी देण्याचं काम यानं केलंय. त्याचबरोबर ती यांचं लग्न कसं मोडेल अशा पद्धतीनं यानं प्रयत्न सुरू केलेत. पण या सगळ्यामध्ये याला सगळ्यात जास्त राग कोणाचा आला होता तर तिच्या वडिलांचा, कारण ते स्वतःच्या मुलीचं लग्न ठरवत होते. आणि मग ह्याच्या मनात असा विचार आला की आपण जर याच वडिलांचा काटा काढला तर मग हिचं लग्न होणार नाही आणि ती कायमची आपली असेल, अशा पद्धतीचा विकृत विचार याच्या मनामध्ये आलाय. आणि बाप मुलीचं लग्न करतो याचा राग आणि ह्या हा काटा दूर केल्यानंतर आपला फायदा होईल अशा पद्धतीने विचार करून यानं 2 मार्च 2019 रात्री सुदाम यांच्यावरती यानं पाळत ठेवलेली आहे. आणि ज्यावेळेस त्यांचे मालक हे भजनाला निघून गेले होते त्यानंतर सुदाम हे तिथं एकटे झोपले होते, त्यावेळेस हा तिथं गेलेला आहे, ह्याच्या हातामध्ये लाकडी दांडा आहे आणि मग त्यानं त्या सुदाम यांच्या डोक्यामध्ये हा लाकडी दांडा घातला. आणि आता त्यांचं एक तर वय झालेलं होतं आणि शरीरयष्टी अशी होती, त्याच्यामुळे मग त्यांच्या डोक्यात बसला आणि रक्त यायला लागलं आणि ते जागेवरती बेशुद्ध पडले. बेशुद्ध पडल्यानंतर यानं त्यांचा जो देह आहे तो ओढत 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 विहिरीजवळ नेला आणि विहिरीमध्ये त्यांना अर्धमेल्या अवस्थेमध्ये फेकून दिलेला आहे. आणि त्यानंतर आता यांनी आत्महत्या केलेली आहे असं दाखवायचं आहे, याच्यासाठी त्यानं
तिकडे त्यांचे जे बूट होते ते बूट आणून विहिरीच्या बाजूला ठेवलेत. त्याचबरोबर ते यानं प्लॅन असा केला की अरे बाबा इथं येईल आले कुणीतरी आणि चोरी करून गेलेला आहे आणि म्हणून असं वाटलं पाहिजे की चोरी झाली म्हणून त्यानं तिथली जी जनावरं आहेत ती जनावरंसुद्धा सोडून दिलेली आहेत आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीनं प्लॅन करून हा तिथून पसार झालेला आहे. ज्यावेळेस पोलीस तपास करत होते त्यावेळेस पोलिसांना या मुलीचे अनैतिक याचे आणि तिचे अनैतिक संबंध जे आहेत ते कळलेले होते आणि यानं दिलेल्या धमक्या आणि बाकीच्या बऱ्याच गोष्टी पोलिसांना अगोदर कळलेल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी ज्यावेळेस दोघांच्याही कॉल डिटेल्स तपासले, CDR काढलेली, त्याचबरोबर गावातल्या लोकांनी दिलेली माहिती आहे आणि या सगळ्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपीला पकडलेलं आहे आणि नंतर त्यानं त्याचा गुन्हा कबूल केलेला आहे. आता या सगळ्या घटनेमध्ये ज्या व्यक्तीचा जीव गेलेला आहे त्या वडिलांची एकच चूक होती, ती म्हणजे ते आपल्या मुलीच्या भल्याचा विचार करत होते, मुलीच्या सुखी संसाराचा विचार करत होते आणि त्यामुळे हे जे वडील आहेत ते वडील हे त्या घराचे एक कर्ती व्यक्ती होती, कमवणारी व्यक्ती होती, ती त्या ठिकाणी गेलेली आहे म्हणजे घराचा आधार गेलेला आहे, म्हणजे आपल्या व्यक्तीच्या चांगुलपणाचा विचार करण्याची शिक्षासुद्धा त्यांना कशा पद्धतीनं मिळाली हे बघा. दुसऱ्या बाजूला तो जो प्रियकर आहे त्याचं लग्न झालेलं आहे, त्याचा सुखाचा संसार होता, त्यानं स्वतःचा संसार तिथं उद्ध्वस्त केलेला आहे, म्हणजे या दोघांच्या अनैतिक संबंधाची शिक्षा दोन्ही परिवारांना तर मिळालीच मिळाली आणि या दोघांना सुद्धा मिळालेली आहे. निष्पाप लोकांना मात्र याच्यामध्ये म्हणजे एका निष्पापाचा तर याच्यात बळी गेला आणि बाकीचे जे निष्पाप आहेत त्या लोकांना याची सगळ्यात मोठी शिक्षा मिळाली. आता ही घटना बीडमध्ये घडलेली, परळीमध्ये घडलेली आहे. आता जर तुम्ही त्या परिसरातले असाल किंवा या घटनेबद्दल तुम्हाला काही माहीत असेल, अधिक माहिती तुमच्याकडे असेल तर ती माहितीसुद्धा खाली कमेंटमध्ये मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8:30 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.